पानीपतचा रणसंग्राम. पानीपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानीपतजवळ झाली. याच ठिकाणाजवळ पानीपतची पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यामध्ये मुघल विजयी झाले होते व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई ही अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यात झाली. उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खानने केले आणि युद्ध सुरू झाले. लढाईत पेशवा नानासाहेबचा मुलगा विश्वासरावला गोळी लागून तो ठार झाला. ही बातमी सदाशिवरावाला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. हत्तीवरून उतरून शत्रूच्या मध्ये जाऊन तो लढू लागला. त्याच्या अंगात 10 हत्तींचे बळ आले होते. रागाने तो बेभान होऊन लढत होता, परंतु मराठा सैन्याला हत्तीवर सदाशिव भाऊ दिसला नाही. त्यांचा धीर खचला. त्याचवेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक तरुण पिढी गारद झाली. पानिपतच्या या लढाईत अनेक पराक्रमी मराठी सरदार धारातीर्थी पडले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहिम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. नानासाहेब पेशवे उत्तरेत निघाले असताना रस्त्यात त्यांना निरोप आला होता. 2 मोती गळाली, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या यांची गणतीच नाही. 2 मोती म्हणजेच विश्वासराव व भाऊसाहेब, 27 मोहरा म्हणजे पवार, शिंदे, इब्राहिम खान यांसारखे पराक्रमी सरदार, व रुपये म्हणजे सामान्य सैन्य. किती मारले गेले याला मोजदाद नव्हती. या लढाईत मराठ्यांची एक पिढी नष्ट झाली. सूरजमल जाटाने जखमी मराठ्यांना मदत केली. अब्दाली हा अफगाणी आहे. त्या परक्या अब्दालीला आपल्यावर राज्य करण्याचा नैतिक अधिकार नाही या मोठ्या व व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले. परंतु मराठ्यांच्या या दृष्टिकोनाची उत्तरेतील कोणत्याही सत्ताधीशांना जाणीव नव्हती. आपण सर्व एकाच देशाचे आहोत व अब्दाली हा परकीय आहे, अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिव भाऊने उत्तरेतील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका कळविली. परंतु त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. उत्तरेतील सत्ताधीश मराठ्यांना मदत करण्याऐवजी तटस्थ राहिले. त्यामुळे भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली. भारत हा एक देश आहे. त्याचा राजा कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे ही जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखविली असे म्हणता येईल.